आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अनेक महान संतांनी तुझी पूजा केली असली तरीही तुझं दर्शन मिळणं सौभाग्य आहे. आज तू मला हे दर्शन दिल्याबद्दल तुझे कसे आभार मानू कळत नाही. मला तुझं मार्गदर्शन मिळालं नसतं तर मी माझ्या गावात गाई म्हशी बाळगून शेती वगैरे करून गावातल्या सामान्य मुलीसारखी असते. पण तू लहानपणीच मला आशीर्वाद देऊन पूर्णपुरम चेल्लम्माकडची मला दीक्षा मिळवून मला तू साधनी बनवला आहेस. पार्वतीपुरम मध्ये वनदेवीचं वास्तव्य असून तू तयार केलेल्या कालचक्राबद्दल मला कळलं नसतं तर मी साधनीच्या जागीच सीमित राहिले असते. पण जेव्हा कालचक्राबद्दल मला कळायला लागलं तेव्हापासून कालचक्राच्या पूर्ण शक्तीला जगासमोर आणून चेल्ली माता या नावाला साऱ्या ब्रह्मांडात प्रसिद्ध करायची ऊर्जा माझ्या मनात निर्माण झाली. तेच कालचक्र मिळवण्यासाठी ते चोरून आणलेल्या राजशेखरच्या सतत मागे पुढे करण्याइतका मी माझा दर्जा घसरवला. पण राजशेखर माधवीच्या शिवशक्तीच्या जोरावर कालचक्र मला देणार नाही म्हणाला. माधवीला नंदिनीचा वापर करून संपवलं तर राजशेखर कालचक्र माझ्याकडे देईल. त्यासाठी नंदिनीला वारुळातून बाहेर काढावं लागेल. माझ्याने माधवीचं ते मंत्रबंधन तोडणं शक्य होत नाहीये. तूच ते मंत्रबंधन तोडण्यासाठी मला शक्ती अर्पण कर. माधवीला हरवू शकेल इतकी शक्ती अर्पण कर आणि त्या साक्षात्कारासाठी तुला माझ्या समोर प्रकट व्हावं लागेल. ये, तू मला समोर येऊन दर्शन दे. माधवीपेक्षा शक्तिशाली बनव. सप्तकन्या हिरवा पन्नाधारीने जडाबार कवालिनी मणी मंदिरी शेखरी रुद्र आनंद मोहिनी पशु पावन नेत्र की असा तुझा सामुद्रिक वैशिष्ट्य ऐकून मी थक्क झाले होते. तुझं हे वैशिष्ट्य आज मला दाखव आणि आनंदी कर. ये समोर ये. दे मला शक्ती दे. त्या दिवशी मी शैनायगी समोर शक्ती दाखवायला बोलवलं पण तू तेव्हाही आली नाहीस. आज तुझ्या दारी येऊन तुझ्याकडे श्रद्धेने काहीतरी मागते तरी तू येत नाहीस. हा न्याय झाला का? आतापर्यंत मी अनेकदा तुझी पूजा केली, तुझी विभूती लावली, त्याचं फळ मला आता दे. शक्ती मांत्रिका मधली मला राणी बनव. ये समोर ये. शक्ती मांत्रिकातली तुला राणी बनवते असं सांग. ये. एक साधनी असून प्रत्येक गोष्टीत मी अयशस्वी ठरते हे अपमानास्पद आहे. तुझी उपासक असूनही मला कोणतीही शक्ती उचलून फेकून देते हे चांगलं नाही वाटत. या पुढे असा होणारा अपमान सहन करायला मी तयार नाही. माझ्या समोर कोणी जिंकू शकणार नाही अशी तू मला शक्ती दे. ये समोर येऊन तुझा महिमा दाखव. ये ये. नाही यायचं असं तू ठरवलंयस का? माझ्या हाकेला तू धावत येत नाहीयेस. तर आता मी पण एक निर्णय घेतलाय.
हा कोयता घेऊन आता मी तुझ्या समोर फक्त एक फेरी मारणार आहे, त्याआधी तू मला दर्शन द्यायचेस, नाहीतर मी तुझ्या डोळ्यासमोरच स्वतःचा बळी देऊन मरून जाईन. येत नाहीयेस ना? माझा हा जीवच नकोय. शक्ती द्यायचे ठरवलं तरीही तुला त्या नागवांच्याने दिलेला शाप अडथळा करतोय. माझा वापर करून मला धर्माविरुद्ध काम करायला लावलं. जो धर्माविरुद्ध गेला त्याला जगण्याचा अधिकार नाहीये. मी आता माझा प्राण त्याग करतोय, याचं पाप तुला लागे. अधिक ब्रह्म मुहूर्तावर नागवांचनची मनापासून माफी मागून त्याच्या आत्म्याला चिरशांती लाभेल अशी प्रार्थना कर. नागवांचनचा आत्मा जेव्हा तुला माफ करेल तेव्हा तुला हवी ती शक्ती प्राप्त होईल. बाहेर काढायचं असेल तर तिचं वारूळ असलेल्या गावात नागमातेच्या मंदिरात सिद्धी प्राप्त करून घे. चंद्र आभाळात आल्यावर शांती निर्माल्या यज्ञ कर. हे यज्ञ करत असताना तू वापरत असलेल्या फुलांपैकी चुकून हे जरी फुल जमिनीवर पडलं तर तुझ्या कार्याला यश नाही मिळणार. सावधपणे तुझं कार्य पूर्ण करून घे. Huh?
तुझं दर्शन झाल्यानंतर मला नवीन स्फूर्ती मिळाली आहे. नागवांचनच्या शापातून मुक्त व्हायला तू सांगितलेला शांती निर्माल्य यज्ञ करते. माधवीचे मंत्रबंधन तोडायला शांती निर्माल्य यज्ञ करून नंदिनीला त्यातून बाहेर काढेल. नंदिनीचं काय झालं काही कळत नाही. गायत्रीने पण महालात पोहोचल्यानंतर फोन नाही केला. कदाचित त्या दोघी अडचणी तर सापडल्या नसतील ना. हा काय आहे ते आपण स्वतः जाऊन बघू. गायत्री इकडे आली आहे. नंदिनीचं काय झालं? गायत्री बाळा, गायत्री, अगं काय झालं गायत्री? तू एकटीच का आलीस? नंदिनी कुठे आहे सांग. काय झालं सांग ना, तू एकटीच का आलीस? नंदिनी कुठे विचारतोय ना. नंदिनी गंगाच्या जीवाला धोका होता म्हणून महालात गेली होती. शेवटी नंदिनीचा जीव धोक्यात आला. काय बोलतेस तू? हे हो बाबा, तर माधवी आणि राजशेखरने प्लॅन करून नंदिनीला अडकवलंय आणि गंगाने पण त्यांचीच मदत केली तिला वारुळात बंद करण्यासाठी. अरे बापरे, गंगानेही त्यांचीच साथ देऊन आपला विश्वासघात केलाय. नंदिनी आता वारुळात मंत्रबंधनात अडकून पडली. अरे बापरे, नंदिनीला त्या मंत्रबंधनातून कसं काढायचं कळत नाहीये बाबा. मी त्या वारुळाला हात लावला तर त्या शक्तीने मला उचलून फेकून दिलं. त्या माधवीने इतकं शक्तिशाली मंत्रबंधन घालून ठेवलंय. माधवी तिच्या भावात तंबोरांपेक्षा मांत्रिक शक्तीमध्ये खूप प्रावीण्य मिळवलेलं आहे. तिच्या पाठीशी तपस्येचा आशीर्वाद आहे ग. ती अत्याचारी फारच कठोर मनाची आहे. नक्कीच तिने कोणताच पर्याय न ठेवता मंत्रबंधन घातलं असणार. तिचं मंत्रबंधन आपण तोडू नाही शकणार अग. हे काय बोलताय तुम्ही बाबा? आपण नंदिनीला बाहेर काढू शकणार नाही. गेली 20 वर्ष नंदिनीने त्या वारुळात त्रास सहन केलाय, तोच त्रास तिने पुन्हा सहन करायचा आहे बाबा. नंदिनीला बाहेर काढण्याचा कुठलाही मार्ग नाहीये. त्यासाठी फक्त एकच मार्ग आहे, पण आता आपल्याला तशी संधी नाही मिळणार. कोणता मार्ग ते तरी सांगा बाबा. नंदिनीला माधवीचं मंत्रबंधन तोडून जर बाहेर आणायचं असेल तर ते फक्त कालचक्रच आणू शकतो अग. कालचक्र शोधून जर ते त्या वाळूत टाकलं ना तर त्या कालचक्राची शक्ती ते मंत्रबंधन तोडून टाकेल आणि नंदिनी आपली आपोआप बाहेर. एक कालचक्र अरुणकडे आहे बाबा, पण अरुण आता मलेशियामध्ये, त्यामुळे आपण ते नाही घेऊ शकत. अरुण मलेशियावरून आल्यानंतर मी काहीही करून ते कालचक्र घेऊन नंदिनीला त्या वारुळातून बाहेर काढेन बाबा. अरुण कसं काय तुला कालचक्र देईल? तो तर तुला देणारच नाही ना. अरुणने नाही दिलं ना तर मी त्याला मारून ते कालचक्र घेईन, पण नंदिनीला मी बाहेर काढेनच. माझ्या नंदिनीसाठी मी काहीही करायला तयार आहे. नंदिनीला बाहेर आणण्याची जबाबदारी माझी आहे. आता मी तुम्हाला भेटायला येईन, ते नंदिनी सोबतच. अगं गायत्री, हाँ बोल रहे साहेब,
तुम्ही सांगितल्यापासून आम्ही मुनीअप्पावर नजर ठेवून आहोत. आताच एक मुलगी त्याला भेटून गेली. मुलगी भेटायला आली होती? साहेब कोण आहे ती मुलगी? त्या मुलीचा फोटो काढलाय मी, व्हॉट्सअपवर पाठवतो तुम्हाला, तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, लगेच पाठव. डिलिव्हर आहे. ही तर संधी आहे. त्या दिवशी वारुळाजवळ नंदिनीला शोधत होती. मुनीअप्पाला त्याच्या घरी जाऊन भेटली. संध्या तिथे कशासाठी गेली? संध्या आणि त्या मुनीअप्पाचा काय संबंध आहे? केलेल्या विश्वासघाताचं प्रायश्चित्त करायचं म्हणूनच हे मौनव्रत केलंयस ना? तुझ्या या प्रायश्चित्ताला वाचा फोडायची संधी मी देणार तुला आता. अरुणकडे असलेलं कालचक्र मला हवंय. कालचक्र मिळालं ना तरच मी नंदिनीला वारुळातून बाहेर काढू शकते. काय करणार, कसं करणार मला माहित नाही, पण अरुणकडचं कालचक्र तू मला आणून देणार आहेस. अरुणला इथे बोलव, नाहीतर तू स्वतः ते आणून दे. मला माहित नाही, नंदिनीला वाचवण्यासाठी मी मला हवं ते करेन. अग, कालचक्र अरुणकडे नाही, ते वारुळातच आहे. कालचक्र जवळ असं नाही, नंदिनीने अजून कसं पाहिलं नाही तेच कळत नाहीये. नंदिनीला मदत करण्याची तुला एक संधी मिळते, ती संधी तू सोडू नकोस. नाहीतर मी नंदिनीला वाचवण्यासाठी काहीही करेन. मला माझी मर्यादा ओलांडायला भाग पाडू नकोस, माझा राग वाढवू नकोस. कालचक्र मला लवकरात लवकर आणून दे. मला बोलायला जमत नाहीये. माधवीने माझ्या बोलण्यावर बंधन घातलंय. तिने तोंड उघडलं तर आपण अडचणीत अडकू, म्हणूनच गळा दाबताना तिचं स्वरयंत्र काढून घेतलंय. कालचक्र वारुळातच आहे. ही असली फालतू कारणं मला द्यायची नाहीत. उद्यापर्यंत जर माझ्या हातात कालचक्र आलं नाही ना, तर तुझं ज्यांच्यावर प्रेम आहे त्या अरुण आणि देवसेनेला मी सोडणार नाही. Ha ha ha!
नंदिनीला वाचवण्याचा तू कितीही प्रयत्न केलास तरी काहीच होणार नाही. नंदिनीला वाचवण्यासाठी तू काहीही केलं तर माझी तपस्या शक्तीमध्ये येऊन आडवी उभी राहील. नंदिनीला वाचवण्यासाठी तू केलेला हा शेवटचा प्रयत्न असेल. यापुढे आणखी काही केलास तर तुझी खैर नाही. चला मलेशियामध्ये ज्या कामासाठी आलो होतो ते काम तर माझं झालंय, पण कामात बिझी असल्यामुळे गंगाशी नीट बोलणं झालं नाहीये. मी फोन केला नाही म्हणून रागावली असणार का ती? आत्ताच फोन करून तिला लगेच चेन्नईला येतो हे सांगतो. हॅलो गंगा. अगं त्या दिवशी संध्याने फोन केला होता तेव्हा तुझ्याशी मी बोललो होतो. त्या दिवसानंतर डायरेक्ट तुला मी आता फोन करतो गंगा. सॉरी गंगा. हॅलो काय झालं? मी तुला सॉरी म्हटलं तरी तू रागवली आहेस. हे बघ राग असा मनात ठेवून नकोस तू गंगा. तुला जे काय बोलायचं ते बोल ना, मी ऐकून घेईन सगळं तुझं. काय झालं गंगा? मी तुला एवढं सांगितलं तरी तू माझ्याशी बोलत का नाहीयेस गंगा? सांग तरी काय झालंय नक्की? बोल ना गंगा माझ्याशी. तुमच्याशी मला खूप काही बोलायचंय पण मला बोलायला जमत नाहीये, माझा आवाज गेलाय. मी एवढं बोलून सुद्धा तू माझ्याशी बोलत नाहीयेस. तू बोलायचं नाही असं हट्ट धरलायस का माझ्याशी? बोल ना गंगा. ठीक आहे, तू माझ्याशी अजिबात बोलू नकोस. ही मी माझ्या चुकीची केलेली शिक्षा आहे असंच समजून घेईन मी सगळं गंगा. पण मी काम संपून उद्या चेन्नईला येतोय अगं. मी घरी आल्याच्या नंतर तूच आधी माझ्याशी बोलायचं. हॅलो हॅलो गंगा बोल ना. यांना कशी उत्तर देऊ, मला बोलताच येत नाहीये. मी बोलू शकणार नाही हे कळेल तेव्हा तुम्हाला किती त्रास होईल. काय करू आता? गंगा बाबांचा कॉल येतोय तरी तू बघत बसलीयेस, उचल आणि बोल ना. अरे हो, तुझं मौनव्रत हे आजोबांनी सांगितलं होतं. तुझं व्रत फक्त आमच्या पुरतच ठेव, पण बाबांसोबत तू नक्की बोल.
घे बोल। ठीक आहे, तुला जर बाबांशी बोलायचं नसेलच तर मी बाबांशी बोलते। मी स्पीकर ऑन करून बोलते, तू बाबांचा आवाज ऐक। हॅलो बाबा। दिवसेना, गंगाला काय झालंय अगं? गंगा माझ्याशी बोलत का नाहीये? गंगाचं नाव मौनव्रत आहे बाबा। 48 दिवस कोणाशीच न बोलायचं मौनव्रत आहे, म्हणूनच ती कोणाशीच बोलत नाहीये। आता तिला हे मौनव्रत कोणी करायला सांगितलं? तिचं काय वेडेपणा चालू आहे घरी? देवावरच्या श्रद्धेपोटी करत असलेल्या व्रताला वेडेपणा नका म्हणू बाबा। नाही देवसेना, प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते। ती आधीच नागमाता नागमाता करून वारुळाची पूजा करत होतीस ना, म्हणून तिने खूप त्रास सहन सुद्धा केलाय। तिने परत तिची व्रत वैकल्या चालू केली असा त्याचा अर्थ झाला, बरोबर ना? नागमाता शक्तिशाली आहे असं मी म्हणत नाहीये, तिची नागमातेवर श्रद्धा असू देत ना, तिला नागमातेची पूजा देखील करू देत, इथपर्यंत ठीक आहे अगं, पण स्वतःला त्रास करून घेणं याला काय अर्थ आहे का? बाकी सगळ्या गोष्टी ती ऐकते, पण या एका गोष्टीमध्ये ती नेहमी हट्ट करते हे मला अजिबात पटत नाही ग। तू तिच्याकडे फोन दे, मी बोलतो तिच्याशी। बाबांना तुझ्याशी बोलायचंय गंगा। गंगा, तू ज्यासाठी मौनव्रत करतेस ते आजच्या थांबव। उद्या मी घरी आल्यानंतर तू माझ्याशी नेहमीप्रमाणे बोलायलाच हवी। काय बोलतोय मी कळतंय ना तुला? जर तू नाही बोललीस ना तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही, हे लक्षात ठेव। गंगा, तू हे मौनव्रत असंच चालू ठेवलं तर तुझं आणि बाबांचं नक्की भांडण होईल। तरीही तुला हे व्रत करायचंय का? आता हे व्रत ना तू सोडून दे आणि बोल। गंगा, मी सांगून पण तू ऐकत नाहीयेस ना? तुला बोलायला कसं लावायचं हे मला चांगलं माहिती आहे। आजोबा आणि काकूने मिळून नागाला वारुळात बंद केलं हे तुला आवडलं नाही ना? वारुळात बंद असलेला नाग बाहेर यावा म्हणूनच तू नागमातेच्या श्रद्धेपोटी व्रत करतेस हे मला माहितीये। तू पूजा करत असलेली नागमाता नागाला कधी बाहेर काढेल हे माहित नाही, तोपर्यंत वाट बघत बसलीस तर तुझं आणि बाबांचं नक्की भांडण होईल। म्हणूनच मी स्वतः वारुळात असलेल्या नागाला बाहेर आणून तुझं व्रत संपवणार आहे। मी नागाला कसं बाहेर आणणार हा विचार करतेस ना? मी अजून लहान आहे ना, त्यामुळे थोडे प्रयत्न केल्यावर वारुळाच्या दारातून मी आत जाऊ शकेन। मी त्या वारुळाच्या आत जाऊ नागाला बाहेर काढून दाखवते गंगा। त्यासाठी तूच माझी मदत कर, मला आतमध्ये येण्याचा मार्ग दाखव नागमाते। Thank you.
काय ग, काय झालं, कशाला रडतेस? मला काही कळत नाहीये. अगं तुला काय म्हणायचं काही कळत नाहीये मला. हे बघ, संकट काळी व्रत सोडलं तर पाप लागत नाही ग. बोल तू, बोल बोल ग, काही कळत नाहीये. वारुळामध्ये काय आहे, काय काय झालं गंगा, काय झालं गंगा, काहीच कळत. बोल ना, काय झालं गंगा, अगं काहीतरी सांग. अगं चप्पल कशाला दाखवतेस, ही तर देवसेनाची चप्पल आहे. देवसेना कुठे आहे? काय ग बकऱ्यासारखी ब्या ब्या काय करतेस? तोंड उघडून बोलशील तर काही कळेल ना. बोल, व्रत तुटलं तरी चालेल, पण काय झालं ते सांग, सांग ना लवकर. अगं सांग. ही काय एवढा तमाशा करते, काही कळतच नाहीये. देवसेना वारुळाच्या आत पडली असं म्हणते. आपण इथे मंत्र बंधन घातलेलं असतानाही ती त्याच्या आत कशी काय जाऊ शकते? अगं काय बोलतेस तू, वारुळाच्या होल मधून बॉल पडला बोललीस तर विश्वास ठेवला असता, दागिने पडले असते तरी विश्वास ठेवला असता, पण तू देवसेना पडली बोलतेस. एवढ्याच्या होल मधून 6 वर्षांची मुलगी कशी काय पडू शकते? बापरे, ते फक्त वारुळ असत ते चाललं असत, पण त्यात तर 10 फूट लांब नाग आहे. त्या नागाने गिळलेल्या कोंबड्याला जिवंत बाहेर टाकला होता, एवढा शक्तिशाली आहे. मग देवसेनेला वारुळात ओढलं असेल का त्याने? म्हणजे देवसेना वारुळातच आहे का? माधवीने नागाला वारुळात बंद केलं, म्हणून नागाने रागावून वारुळाच्या बाजूला खेळायला आलेल्या देवसेनेला आत ओढून घेतलं. मी मदतीसाठी कोणाला तरी बोला. कोणीही कोणाला फोन करू नका, कारण मुलगी वारुळाच्या आत जाणं शक्यच नाहीये. आमचा ना तुझ्यावर विश्वासच नाहीये. आमची गंगा कधीच खोटं बोलत नाही. देवसेना वारुळातच आहे. अरे त्या नागाने मुलीला काही करण्याआधी कोणाला तरी बोलवून देवसेनेला बाहेर. आणखी दुसरं कोणी कशाला, हेच वारुळ तोडून देवसेनेला बाहेर. ओंकार ओंकार. देवसेना वारुळाच्या आत नाही. अहो मग देवसेना कुठे आहे ते सांगा आम्हाला. बरोबर आहे, लवकर सांगा ना. थांबा, धीर धरा. देवसेना कुठे आहे हे मी शोधून काढते. अरे देवा, शिव नम शिवाय, शिव नम शिवाय, शिव नम शिवाय. देवसेना त्या झुडपांमध्ये आहे. कोणत्या झुडपात? तिला मीच बाहेर घेऊन येते. काही सांगते ही बाई. झालेलं नाहीये, तू ठीक आहेस. तुम्ही
तुम्ही सगळे असे इथेच का उभे आहात? गंगा वारुळात असलेल्या नागाला बाहेर सोडायला सांगत होती. थोडे दिवस थांब, हेच मी तिला समजावत होते. हो मावशी, नागाला वारुळात बंद केलंय म्हणून गंगाला खूप वाईट वाटतंय. तुम्ही लवकर नागाला वारुळातून बाहेर काढा. तू बोललीस ना, मी नक्कीच नागाला बाहेर काढेन. आणखी थोडे दिवस जाऊ देत, तू काळजी करू नकोस. राजशेखर, देवसेना खूप घाबरली आहे, तिला आत घेऊन जायला सांगा. ये ग देवसेना, ये 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 देवी, हिला आत घेऊन जा. जा जा लवकर जा. आता सगळेजण इथे कशाला थांबलेत? देवसेनाला काही झालेलं नाहीये. सगळ्यांनी निघा आता. देवसेना, काय नाही ग, सगळे येतील. चला वारूळ तोडून नंदिनीला बाहेर काढण्यासाठीच तू ही सगळी नाटकं केलीस ना? परत अशी नाटकं केलीस ना तर लक्षात ठेव, आता तर तुझा आवाज दाबून तुला मुख बनवलाय. आता तुझे डोळे फोडून तुला अंधळ करून टाकेन. माधवी, ही गोष्ट तू लक्षात ठेव. आणि तुम्ही हिच्यासाठी हातापाया पडत होतात, हिचं तोंड बांधलं तरी ही गप्प कुठे बसते? त्या मुलीचा वापर करून नंदिनीला वाचवण्यासाठी किती मोठा प्रयत्न करत होती हे कळलं का तुम्हाला? हिला पायाजवळ ठेवला तरच ही गप्प राहील, नाहीतर डोक्यावर बसून नाचेल. हिच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवू नका. ही आधी नंदिनीची भक्त होती आणि मग तुमची सून झाली. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हिच्यापासून नेहमी सावध राहत जा, हेच आपल्यासाठी योग्य असेल. चला. काय ग बाळा, रडू नकोस. फोन करून लगेच यायला सांगितलं ना. माझ्याकडे कशासाठी देताय? स्वतःहून चालत आलेल्या लक्ष्मीला नाही म्हणू नका. तुमची खूप वर्षांपासून इच्छा होती ना राजकारणात उच्च पदावर जायची,
तिथे तुम्हाला जायचं आहे ना, म्हणूनच हे फळ आहे. याचं मी काय करू? हे महालात घेऊन जायचं, माधवीच्या खोलीत नेऊन चार दिशेला कोणाला दिसणार नाही असं ठेवायचं. मला खासदाराचं पद मिळवण्यासाठी माझ्या खोली ठेवायला सांगितलं असतं तर ठीक होत, हे माधवीच्या खोलीमध्ये कशासाठी ठेवायचं? मी सांगते ते नीट ऐकून घ्या मग बोला. माधवीच्या खोलीत हे फळ ठेवल्यानंतर सरळ राजशेखरच्या खोलीत जा, त्याच्याकडे कालचक्र मागा. तो नाही देणार बोले, पण काहीही करून ते कालचक्र मिळवायचा प्रयत्न करा. पण कालचक्र राजशेखर कडे कुठे आहे? ते तर माधवीकडे आहे ना. माधवीकडे कालचक्र आहे हे तुम्ही पाहिलं का? नाही. मला चांगलंच माहित आहे कालचक्र राजशेखर कडेच आहे. तुम्ही कन्फर्म सांगताय ना? मग काय, आम्ही सरळ जाऊन भाऊजींनाच विचारतो, त्यांना कसं विचारायचं याचा आम्ही प्लॅनिंग सुद्धा केलंय. पण हे तुम्ही म्हणजे माधवीच्या खोलीत का ठेवायला सांगताय हेच नाही कळलं. माधवीनेच राजशेखरला वश करून ठेवलंय. हे माधवीच्या रूम मध्ये ठेवल्यानंतर तिची मंत्र शक्ती कमी होईल, मग आपलं काम सोप होईल. कारण तुमचे भाऊजी त्यावेळी तुमच्या वश मध्ये असतील, ते स्वतः कालचक्र काढून तुमच्या हाती देतील. कालचक्र आणून दिल्यावर तुम्ही मला खासदारकीची सीट मिळवून देणार ना? भाऊजींकडून आम्ही कालचक्र घेऊन येतो आणि तुम्हाला देतो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे खासदारकीची सीट मिळवून द्यायची. शब्द पाळा हा तुमचे. तुम्ही शब्द पाळला तर मी पण शब्द पाळेन. जाऊन कालचक्र घेऊन या. ठीक आहे, ते मिळालं की तुम्हाला भेटतो. देवी माते, चल रे. बाबा, भैरवीने सांगितलं त्याप्रमाणे कालचक्र मामांकडून घेऊन तुम्ही तिला देणार का? ए भैरवी आपला वापर करून माधवीला संपवण्याचा प्रयत्न करते. आपल्यासाठी ती माधवी गेली तर चांगलंच होईल, म्हणूनच मी हे फळ घेतलं. पण कालचक्र मिळालं तर मी ते स्वतःकडे ठेवेन, भैरवीला नाही देणार. तू काळजी करू नकोस. बाबा, भैरवी तुमचा वापर करणार होती पण तुम्हीच भैरवीचा वापर करताय, भारी आहे बाबा. माझा कोणीही वापर करून घेणार नाही, कारण हे फळ काय मी उगाच तुझ्या हाती नाही दिलंय, कालचक्र मिळवण्यासाठी तुझ्या हाती दिलंय. नंदिनीला माधवीने घातलेलं मंत्र बंधन तोडण्यासाठी दिलंय. ए माधवी, माझा अपमान करून पाठवलंस ना, तुझी शिवशक्ती मी पाहिली, आता तू माझी मांत्रिक शक्ती बघणार आहे. तुझ्या शक्ती समोर मी वाचले, पण माझ्या शक्ती समोर तू वाचणार नाही. माझ्या शक्तीचा वापर करून नंदिनीला वारुळातून बाहेर काढून तुला संपवूनच दाखवेन.